अरे जादू त्या भाकरीनवरून स्वयंपाकावर लक्ष दिलं तर बरं होईल. कशावर लक्ष माझं? असं मला वाटतंय की ती पोरगी आकी जाते इंग्लिश मिडियमला, पण तिला मोबाईलचा नाद जरा जास्तच लागल्या का मला वाटतंय. तिला नाही हो नाद लागला, तिच्याकडे मेसेज आला होता, तिला म्हणलं. कसा लागला? नाही, इंस्टाग्राम वर तिने आयडी काढली तिची आणि रोज व्हिडिओ टाकते आकी. म्हणजे आता पोरगीच राहिली होती याड लागायची, आता सगळी म्हणून दमली लकाई दोघं विवाद झाले तिची आई बाप, आता पुरीला राहिलेत म्हणायचं. काय असते काय वा कालून काय मिठाचं माग आज मिठाचं माग कुठं आणली वागी? अरे ही कथा आणून कात जावाला का मागून ना का आणून कात जाव का अवघड आहे बाबा देवा. हा आणून दिलं मग एक ठीक आहे का म्हणलं मागूनच आणून खाताय सारखं अवघड झालं गड. जरा पापड आणि पातळ भाकरी करत असले, जाड भाकरी आपल्याला आवडत नाही, पातळ भाकरी लागते. ते मला राव ती माझा व्हिडिओ जे पळाला का नाही म्हणतो, मी तुम्हाला जे सांगितलं का नाही म्हणलं, मला दीड फुट्या म्हणायची दीड फुट्या ती लय पळाला. ती बायको म्हणती कशाला म्हणती तुम्ही उग सांगताय की दीड फुट्या काय काय म्हणलेलं सांगताय तुम्ही, आता जी खरं आहे ती खरं आहे सांगाय नको वय. अजून एका नावाने चिडवत होती मला, काय माहितीये का, मिले बारका होतून तोतरा बोलायचं तोतरा. आमच्या इथं एक जण कपडे शिवत होत, तेव्हा वस्तीत राहा होतो तिथं, आणि मला काकीने दिले चेड्या फाटलेले शेळ्याच्या, मला म्हणले जा चेड्या शिवून आणि टिपा टाकून. मी गेलो मला चेडीच म्हणा येत नव्हतं, मी म्हणायचं चिली चिली, ती मला चिलेच म्हणायला लागली समधी. त्याच्या जवळजवळ मला एक 9 असतो चिलेच म्हणायची, म्हणजे आमच्या वस्तीवली हे निवशी वस्ती यलदाई वस्ती परत तुम्हाला सांगतो. आणि असेच पाहुण्या रावळ्यांना कळल्या पाहुणी रावळी, हा चिल्या म्हणायला लागली मला चिल्या. आणि तिकडे शिंदे वस्ती ह्याच्यावर जमती म्हणायची दीड फुट्या पक्षी आळेपर्यंतच, म्हणजे असं असू द्या. पण एक कमेंट आपल्याला केली दादांनी, दादी ते म्हणले दादा उंची नाही दाखवायची काम दाखवायचं दाखव आपण काम. आता मग तुतरी भाषा सुडली हळूहळू, मग काकी परत लय हाणायची मला तोंडाव हाणायची, तुतरं बोललं की तोंडाव हाणायची, मनाने तुतरी भाषा शिकव बोलायचं इसरूनच गेलो मी. आता आकी बोलती बघा, आकी गतच मी बोलायचो पहिलं शिव तुतर बोलायचं तुतर काय बघती कर पाताळ भाकरी आणि शेठ इकडून मला अवघ ही करते तिथं काय म्हणतात ते असं प्रोत्साहन देतात होय 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 करून तुम्हाला ऐकाय आलं का नाही काय माहित नाही. निवंत आता ते कसं ही भाकरीला बसली की शेठ इथं बसतात, तिथं त्यांच्या चालत्यात आपलं गप्पा. मग आज मी मध्ये टपाकडू म्हणलं चला बसले बसले, आता काय झाले काकी गेले बाजारला, आता ते गुरं बाहेर काढायचे ते ती गुरं मला बाधायची आतमध्ये वाडा आणून टाकल्या का झाले अण्णांनी. आणि महत्वाचा मुद्दा लका दोस्तांना तुमच्या लाईकची आणि कमेंटची लका लय गरज आहे, लका द्या लका थोडी थोडी लाईक आणि कमेंट लका द्या. काय असते अरे मला गरज पडल्यावर मागतो मी, नसल्यावर कशाला मागतोय, पण हाय गरज द्या एक एक लाईक कमेंट मारत जावा, म्हणजे कसं मला बी बरं वाटत. आता परत दाढी वाढली ते परत दाढीला अजून फिरून कमेंट यायला लागल्या, दाढी कर दाढी कर दाढी कर दाढी कर दाढी कर, आता नाही करणार दाढी केल्यावर व्याकरा दिसतंय काय सांगायचं, ते बदकच चावा येते तिथे अंगावर माझ्या, त्यांना बी ओळखू येणार दाढी केल्यावर मी. आता पहिले गत व्हायचं ओके मध्ये वाढून द्यायची काय ऐकूचं तर नाही, एकदम सुखी माणूस त्याला कशाचं टेन्शन नाही काय नाही काय नाही माझ्याकडे. तर असं द्या हो का गुरु समधे बाहेर काढून त्यांना खाया वाड आणून टाकलेले, आता ते वाड्याचं समजा माझ्याच माग या गोल्या कुठं भांडणं करतोय तिकडं माळाला जाऊन लोकांच्या पोरांवर याडा गोल्या गोल्या सायको माणूस आहे. तर एक एक लाईक कमेंट होऊन जाऊन द्या काय शेठ बरोबर आहे का, हा बरोबर आहे का काय म्हणतात इथं शेठला, म्हणजे मी रोज बोललं का नाही तेवढंच खुश राहतात, आणि रोज व्हिडिओ मध्ये घेतलं म्हणजे काय आता बरं वाटतं व्हायच, नाही तर असं काहीतरी चुकलं कधी वाटतं व्हिडिओ मधनं. तर असं दे कर ना नि रंगपंचमी संपली ना लागणार नाही कसं आला रंग घेऊन असलं कोणाला रंगावत आता तो का तिची यादू
अग आमच्या वेळेस असं सांगत नव्हते आमचे काके सपासप सपासप गालात मारायचे आणि तू काय बघती उठ उठ लवकर होत पहिलं असं रंग खेळलं पतंग्याला उडवल्या की घरची लोय बेदम मारायची लय मार खाल्लाय माझ्या एकदा मार कोण्यास खाल्ला नाही काकीचा लय काकी बेलणी नेऊन कशाने बी मारायची मला लय मारायची बरं असं ते व्हिडिओ आवडला तर बघा कसं लय पकावले व्हायला लागला इशे आणि एक एक होऊन जाऊन त्या लाईक होऊन जाऊन त्या